महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकरी विचारांचा पक्ष आपल्या सोबत असावा अशी जवळपास मुख्य प्रवाहातील सर्वच पक्षांची एक मनीषा असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या राज्यामध्ये या देशामध्ये स्वतंत्र आपलं राजकारण उभं केलं, ते यशस्वी केलं. त्यांच्यानंतर म्हणजे 1956 नंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यापूर्वीच बरंच यश आलं होतं, परंतु नंतर रिपब्लिकनची शक्ल उडाली, अनेक गड झाली. त्यानंतर रिपब्लिकनच्या राजकारणाला कंटाळून 70 दशकात तत्कालीन शिक्षित युवकांच्या क्रांतिकारी विचारांच्या युवकांनी दलित पॅन्थर ही स्थापन केली. त्या दलित पॅन्थरचंही रूपांतर नंतर सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री असणारे रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाईतच रूपांतर झालं. परंतु रिपब्लिकन पक्ष जरी पुढे जात राहिला तरी दलित पॅन्थरचीही काही शाखा निश्चितपणे चालू आहेत. रिपब्लिकन पक्ष हा राजकारणात आल्यानंतर स्वतंत्रपणे राजकीय दिशा घेण्याऐवजी यापूर्वी काँग्रेसबरोबर की तिसऱ्या आघाडीबरोबर जाणं असा वाद बऱ्याच वेळा झाला आणि बहुधा कधी तिसऱ्या आघाडीबरोबर तर कधी काँग्रेसबरोबर गेले. परंतु रिपब्लिकन पक्षाचं स्वतंत्र राजकारण फुलू देण्याविषयी या सर्वच मुख्य प्रवाहातील पक्षांनी नेहमीच कोती भूमिका बजावली. आंबेडकराईट समाज जो आहे हा रिपब्लिकन या शब्दावर निश्चितपणे तो प्रेम करतो. तो प्रेमच करत नाही तर तो त्या शब्दावर आपलं सगळं काही जे काही आहे निस्सीम ते उवाळून टाकण्याचं किंवा आपलं सर्वस्व देण्याचा तो प्रयत्न करतो. आणि त्यामुळे रिपब्लिकन या नावाभोवती बरेच गट आज आपल्याला निर्माण होताना दिसतात किंवा निर्माण झालेले आहेत. परंतु कोणताही रिपब्लिकन गट स्वतंत्र राजकारण विकसित करण्याऐवजी कुठल्या तरी पक्षाच्या सोबत जाण्यामध्ये तो आपली धन्यता मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. स्वतंत्रपणे राजकारण विकसित करण्याचे त्यांचे प्रयोग निश्चितच महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारे हे ठरलेले आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी असेल, त्यानंतर ओबीसी यांच्या बरोबरची युती असेल, याही युतीनं एक महाराष्ट्राला एक वेगळं संख्याबळ म्हणजे जवळपास 42 लाखापर्यंत वंचित आघाडीचं संख्याबळ गेलं. हे स्वतंत्र राजकारण करण्याच्या अनुषंगाने निर्माण झालेली शक. परंतु केंद्रीय राज्यमंत्री असणारे रामदास आठवले यांनी गेल्या काही काळापासून भाजप बरोबर म्हणजे सुरुवातीला ते शिवसेनेबरोबर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र अशा पद्धतीने गेले आणि नंतर आपल्याला संधी कुठे मिळेल, चांगली संधी मोठी संधी कुठे मिळेल या अनुषंगाने त्यांनी भाजप बरोबर जाण्याला पसंती दिली. त्यानंतर गेल्या काही महिन्यातच आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष बंडखोरीने असा ग्रासला की संपूर्ण शिवसेनेचे जे आमदार खासदार असतील ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले आणि उद्धव ठाकरे यांना पक्षाच्या नावाच्या अस्तित्वापासून तर अनेक गोष्टींचं आव्हान आज पेलावं लागतंय, परंतु त्यांनीही ते समर्थपणे पेलत असताना ते दिसत आहे. मात्र अशा वेळी आणखी एक स्पर्धा आहे की येणाऱ्या काळामध्ये 2024 ज्या निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये आंबेडकराईट असणाऱ्या पक्षांबरोबर आपली युती होणं फार गरजेचं आहे, हे एक स्पर्धा निश्चितपणे आहे. या अनुषंगाने एक सशक्त युती होण्याच्या दृष्टीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांमध्ये चर्चाही सुरू आहे. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे आजही त्या संदर्भात चर्चा सुरू आहेत आणि ती आघाडी कधी ती युती होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे आणि त्याच्यामध्ये बरंच तथ्य दिसून येत. अशा वेळी आता आपण पाहतो आहोत की दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना हा जो गट आहे यांनीही रिपब्लिकन पक्षाबरोबर आपली युती असावी या महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला त्यांनीही एक प्रकारे दुजोरा देण्याची भूमिका चालवली आहे आणि त्यांच्या सोबत आता जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांची पत्रकार परिषदही ठरली. आता पीपल रिपब्लिकन पक्षाचे नेते जे आहेत जोगेंद्र कवाडे, खरं तर हे लॉंग मार्च पासून म्हणजे नामांतराच्या चळवळीपासून उदयाला आलेलं हे व्यक्तिमत्व. जोगेंद्र कवाडे यांचं व्यक्तिमत्व जात्याच आक्रमक दिसतं. दाढी, त्याच्यावर त्यांचा पेहराव, ती अंगावरची घोंगडी, या सगळ्या अनुषंगाने आणि लॉंग मार्च जो त्यांनी काढला त्यातून त्यांची स्फोटक भाषाशैली, हिंदीवरचं प्रभुत्व, भाषणामध्ये असणारी शेरोशायरी, या सगळ्यांमुळे त्या काळी तरुणांना त्यांचं आकर्षण. या आकर्षणातून जोगेंद्र कवाडे हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात
एक आंबेडकरी चळवळीचं एक लोकप्रिय वक्ते म्हणून ते गाजले देखील. परंतु त्यांना आपलं स्वतंत्र पक्षाचं जे संघटन आहे ते उभं करण्यात तितकंसं त्यांनी प्रयत्न केले असं दिसत नाही किंवा त्यांना तसं यश आलं असं दिसत नाही. आणि म्हणून आज त्यांच्याकडे पक्ष संघटना म्हणून काहीही शक्ती राहिलेली नाही. आणि त्यामुळे अर्थात कोणताही पक्ष त्यांना निश्चितपणे राष्ट्रवादी या पक्षाच्या माध्यमातून एमएलसी ही मिळाली, ते खासदारही झाले. काँग्रेसच्या सोबत जी युती झाली होती त्या युतीमध्ये जे चार खासदार महाराष्ट्राला लाभले, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, रासू गवई, जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले, म्हणजे एक मोठं नाव. परंतु आज जर त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली तर पक्ष संघटनेच्या पातळीवर आज पीपल्स रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये फारसं काही स्थान आहे किंवा फार त्यांचं काही संघटन आहे असं दिसत नाही. अशा वेळी त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जी युती होत आहे ही युती केवळ एक लाक्षणिक असणार आहे की एक शक्तिवर्धक असणार आहे याचा विचार महाराष्ट्राच्या आंबेडकरी जनतेसमोरही उभा राहतो आणि इतरांसमोर उभा राहतो. आता इतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा जर आपण प्रश्न पाहिला तर त्यांना कुठेतरी एक निळा झेंडा पाहिजे एवढं त्यांना पुरेसे ठरणार आहे. परंतु जर शक्ती म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आपण शक्ती म्हणून पाहायला गेलो तर आज संघटनात्मक बळ त्यांचं महाराष्ट्राला कुठेही दिसत नाही. आणि म्हणून एक नेतृत्व म्हणून त्यांनी देखील अनेक पक्षांबरोबर आपली युती आघाडी होण्यासाठी प्रयत्न धडपड चालवली आहे. आणि जेव्हा कोणत्याही गटाला किंवा पक्षाला संघटनात्मक बळ नसतं तेव्हा त्या पक्षासोबत राजकीय चर्चा करताना किंवा राजकीय युती आघाडी करताना प्रत्येक पक्ष त्या पक्षाची ताकद पाहून जोखून घेतो. आज जोपर्यंत आंबेडकरी चळवळीतील हे चारही नेते कुठेतरी एक संघ होते किंवा एकमेकांशी पूरक अशी भूमिका होती तोपर्यंत हे ठीक होतं. परंतु आज या राजकीय पक्षाच्या अनुषंगानं शक्ती नेमकी काय यावर चर्चा होती. अशा वेळी जर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना बरोबर पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती झालीही तरी ती निळ्या झेंड्याच्या पलीकडे त्या युतीला एक सांकेतिक जर बाब आपण पाहिली तर त्याच्या पलीकडे फार काही महत्व असेल राजकीय पटलावर अशी परिस्थिती आज तरी दिसत नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक नेते जोगेंद्र कवाडे हे सत्तेमध्ये म्हणजे किमान एमएलसीमध्ये होते राहिले. परंतु त्या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांनी पक्ष संघटना बांधणीसाठी केला आहे असं दिसत नाही. आणि त्यामुळे आज पक्ष संघटना म्हणून एक विचार केला तर निश्चितपणे एक प्रश्न उभा राहतो. आणि म्हणून अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांची युती किंवा आघाडी झाली तरीही ती एक फक्त एक लाक्षणिक पातळीवर असणार आहे. प्रत्यक्षात एक शक्ती म्हणून त्याचा कितपत उपयोग होईल हे मात्र सगळ्यांसमोर एक प्रश्नार्थ रूपाने आज उभं आहे.